कल्पना करा एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचा फोन घेतला आणि त्यात असणारे सगळे मेसेजेस नंबर्स आणि इतर सगळी माहिती तो अचानक वाचायला लागला तर तुम्हाला काय वाटेल अगदी तसंच काहीसं घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत भारतीय नागरिकांच्या डेटाची विक्री कुठे केली जाते तुमचं नाव आधार नंबर आणि इतर माहिती देताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन विश्वात तुमची माहिती सुरक्षित कशी ठेवाल पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट बिझनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सुमारे एक्क्याऐंशी कोटी भारतीय नागरिकांची आधार प्रणालीवरची आणि इतर माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे भारतीयांचा आधार कार्ड पासपोर्ट मोबाईल नंबर आणि पत्ता विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती अमेरिकेतल्या री सेक्युरिटी नावाच्या कंपनीने दिली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आय सी एम आरच्या डेटाबेसमधनं ही माहिती लीक झाल्याचा दावा या बातमीत केला गेला री सेक्युरिटीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबरला डार्क वेबवर पी एन झिरो 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 वन नावाच्या वापरकर्त्याने साडे एक्क्याऐंशी कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती विक्रीसाठी उपलब्ध असल्याबद्दल एक पोस्ट केली होती रिसिक्युरिटीने हा डाटा खरेदी करण्यासाठी त्याच्याशी संपर्क केला तेव्हा ऐंशी हजार डॉलर्स म्हणजे सुमारे सहासष्ट लाख रुपयांना ही माहिती विकायला तो तयार होता आपण रोजच्या आयुष्यात जे इंटरनेट वापरतो त्याला सरफेस वेब असं म्हणतात पण मुळात अफाट पसरलेल्या ऑनलाईन जगाचा हा एक अगदी छोटासा भाग आहे सामान्य इंटरनेटपेक्षाही अधिक गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट इंटरनेटला डीप वेब असं म्हणतात जगातलं एकूण नव्वद टक्के इंटरनेट म्हणजे डीप वेब हे लपलेलं आहे असा अंदाज लावला जातो सामान्य वापरकर्त्यांना डीप वेबची फारशी माहितीही नसते गुगल याहू याच्यासारखी सर्च इंजिन्स जे शोधू शकत नाहीत ते सगळं काही या डीप वेबवर उपलब्ध असतं म्हणजे काय तर ज्या पेजेसवर युजर्सची माहिती उपलब्ध असते अशी पेजेस पेमेंट गेटवेज किंवा एखादी वेबसाईट प्रकाशित होण्यापूर्वीच ती वेबसाईट या डीप वेबवर सापडते आता डार्क वेब हा याच डीप वेबचा एक असा कोपरा आहे जिथे हजारो वेबसाईट्स निनावी पद्धतीनं अवैध कामंसुद्धा करत असतात डार्क वेबवर असणाऱ्या वेबसाईट्सचा स्रोत तिथं असणाऱ्या वेबसाईट्स आणि वापरकर्त्यांची संख्या याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही डार्क वेबवर एखादी व्यक्ती माहिती विकत असेल किंवा खरेदी करत असेल तर त्याचीही माहिती कोणाला सहज सापडत नाही एखाद्या सिमकार्ड कंपनीला किंवा एखाद्या संस्थेला तुम्ही दिलेल्या माहितीची खात्री करायची असेल तर ते तुमचं नाव बोटांचे ठसे आणि आधार क्रमांक वापरून तसं करू शकतात सीसाठी ऑथेंटिकेशन प्लसचा मार्ग वापरून या कंपन्या ग्राहकांच्या वय लिंग आणि पत्त्यांची खात्री करू शकतात इतर कंपन्यासुद्धा त्यांच्या ग्राहकांच्या आधार क्रमांकाची माहिती त्यांच्याकडे साठवू शकतात त्याचा वापर करून या कंपन्या त्यांच्या ग्राहकांची प्रोफाईल तयार करू शकतात जोपर्यंत हा डेटा सुरक्षित असेल तोपर्यंत त्याला काहीही धोका नसतो पण एखाद्या बिघाडामुळे किंवा इतर काही कारणामुळे हा डेटा लीक झाला तर मात्र नागरिकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर त्यासाठी काही सोपे मार्ग आहेत त्यातला पहिला मार्ग म्हणजे पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी म्हणजे ॲपसाठी वेगळा पासवर्ड असायला हवा आपण आळस करतो पण हे गरजेचं आहे यासोबतच कॅपच्या लिमिटिंग फेल्ड लॉग इन अटेम्प्ट मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन असे काही मार्ग आहेत जे तुम्ही वापरू शकता दुसरा मार्ग म्हणजे प्रत्येक नवीन ॲप डाउनलोड करत असताना त्याला तुम्ही कोणकोणत्या परवानग्या देताय ते नीट तपासून घ्या तिसरा मार्ग तुम्ही जो फोन किंवा कम्प्युटर वापरता त्यात फायरवॉल आहे ना हे तपासलं पाहिजे म्हणजे तुमचा मोबाईल किंवा तुमचं नेटवर्क सुरक्षित राहतं चौथा मार्ग तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या ब्लूटूथचा वापरसुद्धा हॅकिंगसाठी होऊ शकतो त्यामुळे गरज नसताना मोबाईलचं ब्लूटूथ बंद ठेवत चला पाचवा मार्ग म्हणजे तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी अपडेट करा जेणेकरून बाजारात येणाऱ्या नव्या नव्या हॅकिंगच्या पद्धतींपासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि शेवटचा पर्याय म्हणजे तुम्हाला जर तुमची माहिती सुरक्षित साठवून ठेवायची असेल तर एखाद्या अशा डिवाईसवर ठेवा जो इंटरनेटला कनेक्ट केला जात नाही असे काही मार्ग वापरून तुम्ही तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुरक्षित राहण्यासाठी हे काही सहज सोपे उपाय असले तरी याशिवाय अनेक मार्ग आहेत ज्यांची माहिती तुम्हाला इंटरनेटवरच मिळेल डेटा प्रोटेक्शन आणि डेटा सिक्युरिटीसाठी आता वेगवेगळे कायदेसुद्धा बनवले जात आहेत त्यामुळे तुमच्या माहितीबाबत सजग राहणं आणि स्वतःला डिजिटल साक्षर करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे या सगळ्याबद्दल तुम्ही सविस्तर बी बी सी मराठी डॉट कॉमवर वाचू शकता आणि या सगळ्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आमच्या वेबसाईटबरोबरच आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही पाहू शकता आजची सोपी गोष्ट शेअर करायला विसरू नका धन्यवाद